वंदे मातरम भारत माता की जय हर घर तिरंगा असं हे मिशन आहे आणि असं तुम्ही पाठीमागे आमच्या देशाची शान तिरंगा असं लावले सुवर्ण सकाळ मंडळींनो राईड विथ कोकणकर या मराठी चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत असा सुवर्ण दिवस आहे जर हा दिवस आलाच नसता तर आम्ही आता इंग्रजांची गुलामी करत असलो सुवर्ण दिवस येण्यासाठी आपल्या थोर व्यक्तींनी आपल्या देशासाठी प्राणाचे बलिदान दिले आणि आजच्या काळामध्ये आपले भारतीय सैनिक आर्मी आपले देशाचं रक्षण करतात सीमेवर राहून त्या दोघांनाही आता मी निघालो शाळेमध्ये झेंडावंदन करण्यासाठी चला तर मग जाऊया शाळेत आणि बघूया हाच तो दिवस ज्या दिवशी आपल्या पूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि मी निघालो मराठी शाळेमध्ये झेंडावंदन करण्यासाठी मी आता पोहोचलो आहे मराठी शाळेमध्ये आणि झेंडावंदनाची तयारी चालू आहे अजून शाळेतले मुलं आले नाहीत ते आल्यानंतर चालू करतील 8 च्या सुमारास चालू होईल तोपर्यंत झेंडावंदनाची तयारी कशी करतात ती पण बघूया आणि मी तुम्हाला मराठी शाळा पण दाखवतो त्या मराठी शाळेमध्ये मी पण शिकलो पण आता खूप चेंजेस झाले आहेत आमच्या वेळी अशी मराठी शाळा नव्हती ती पण तुम्हाला दाखवतो चला मग अशी मराठी शाळा आहे तर झेंडावंदनाचं तयारी चालू आहे चला तर मग बघूया माझी मराठी शाळा असा वरांडा आहे आणि वरांड्यामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढून इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे असा पहिला वर्ग आहे आणि हा पण वर्ग त्यांनी पूर्णपणे सजवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढून कलर काम करून तो सजवलेला आहे तुमच्या समोरच दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल त्यांनी पूर्णपणे माहिती इथे दिलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल त्यांनी माहिती वर्गामध्ये लावलेली आहे आणि एक वर्गाला वेगळाच लुक दिलेला आहे तर बघा अशी ही माझी मराठी शाळा आहे आता ध्वजवंदनाची तयारी चालू आहे चला तर मग बघूया असा आपला हा भारताचा तिरंगा त्याला प्रेमाने असं बांधून आता वर चढवणार आहोत वर चढून झालेला आहे आणि आता शाळेतली मुलं पालक वगैरे सगळे येऊन इथे थांबणार आहेत तर मी पण इथे थांबतो आणि मग ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताला सुरू होणार आहे पंजाब सिंध गुजरात
शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. 75 वर्ष पूर्ण झाली. वर्धापन दिन म्हणावा तर 75वा आणि स्वतंत्र दिन म्हणावा तर 76वा. तर 75वा आपला हा वर्धापन दिन असल्या कारणानं आपण अमृत महोत्सवी या ठिकाणी स्वतंत्र दिन साजरा केला. या वर्षी सगळीकडेच आपण या ठिकाणी घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा असं आपण साजरा केला. पण ॲक्च्युली आपण जर बघितलं तर 76वा आजपासून सुरू होतोय. 76वा प्रजा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी सर्वांना या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी कोणाचे भाषणं वगैरे आहेत सर्वांनी आजपासून घ्यावं असं सर्वांना विनंती करतो. स्वातंत्र्य दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. प्रत्येकानं क्रमवार येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. 15 ऑगस्ट हा आपला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. भारताला 75 वर्षे झाली. आपल्या भारताला तिरंगा आहे. वरिकेश्वरमधी पांढरा खाली म्हणून त्याला तिरंगा असे म्हटल्या. भारताच्या अशोक चक्राला 24 आराखडे आहेत. जय जय भारत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आणि दुसरे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला दिनानिमित्त काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुमच्या ऐकून ही माझी गंभीर विनंती. माझ्या भारतीस खूप मान आहे. आपल्या देशात अनेक राज्य आहे. अनेक भाषा बोलल्या जातात. गंगा, बोडोळी, यमुना, कावेरी त्यासारख्या नद्या आहेत. ही आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने बंधुत्वाने वागायला पाहिजे. स्वर्ग आणि प्रियावाला आमचा सुंदर भारत देश. आम्ही सारे एक झालेही नाना जाती नाना देश. एवढी सांगून मी माझं असं सुचवतो. प्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्य दक्ष भूमी सीतारभूत माझी रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावी हिमवंत पर्वताचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य
शोभुनी राहो एकं कण परिवादिय रे जन सेवे जीवन निदरे राष्ट्रात प्राण हे उरले राष्ट्रात प्राण हे उरले मी चित्त मरायादाहो बल सागर भारत हो बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो रतन अंगणवाडी आहे इथे मराठी शाळा आहे आणि ते तिथे साईडला जेवण करण्यासाठी आहे असा पंचतरावा सुवर्ण महोत्सव मी शाळेसोबत सेलिब्रेशन केलंय तर असा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय.